नमुना उदाहरण आपण बघूया। या ठिकाणी तीन तीन वर्तुळ दिलेली आहेत आणि वर्तुळांमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत। या तीन संख्यांमध्ये काहीतरी संबंध आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। मग आता पहिल्या आकृतीमध्ये काय संबंध आहे, तर उभे जे दोन अंक आहेत यांचा गुणाकार आणि त्या गुणाकारातून एक वजा केल्यास पुढच्या वर्तुळातील संख्या आपल्याला मिळते, म्हणजे 5 7 35, 35 वजा 1 34। या ठिकाणी पण तसंच आहे, 8 3 24, 24 वजा 1 30, 16 5 80, 80 वजा 1 79। या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आणि 6 यांचा गुणाकार हा 96 यायला पाहिजे, म्हणजे 16 6 96। याचा अर्थ असा की प्रश्नचिन्हाच्या जागी 16 ही संख्या येते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल। नमुना उदाहरण 2 पाहूयात। या ठिकाणी 3 त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोणाच्या बाजूंवर 2 संख्या आहेत, मध्यभागी 1 आहे आणि शिरोबिंदूवर 1 आहे। या 4 संख्यांमध्ये काही संबंध आहे का हे आपल्याला बघायचं आहे। तर या ठिकाणी काय संबंध आहे, तर बाजूवरल्या 2 अंकांचा गुणाकार हा आतील अंक आणि शिरोबिंदूवरील अंक यांच्या गुणाकारा इतका आहे। म्हणजे बघा, 4 6 24 3 8 24। तसंच दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला आढळून येतं, 14 3 42 आणि 7 6 42। या आकृतीमध्ये आपल्याला शोधायचे 6 आणि प्रश्नचिन्ह आणि 12 × 7, म्हणजे 84 गुणाकार हा 6 आणि कितीचा 84 गुणाकार येतो, तर 14 14 6 84, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 14 हा अंक असेल आणि आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। नमुना उदाहरण 3 बघा। 3 वर्तुळ दिलेले आहेत, वर्तुळाचे 3 भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत। या 3 संख्यांमध्ये काहीतरी संबंध आहे तो आपल्याला शोधायचा आहे। काय संबंध असेल बरं, तर पहिल्या आकृतीमध्ये वरील अंकांचा गुणाकार आणि त्यामधून 3 वजा केले तर आपल्याला खालील अंक मिळतो। बघा, 7 4 28, 28 वजा 3 25। तसंच या ठिकाणी बघा, वरील अंकांचा गुणाकार वजा 3, 9 6 54, 54 वजा 3 51। तसंच या ठिकाणी आपल्याला करायचंय 11 × 12 वजा 3, म्हणजे आपल्याला खालची संख्या मिळेल। मग 12 1 12 132 वजा 3, म्हणजे 129, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल।